नमस्कार माझ्या खवय्ये मित्र मैत्रिणींनो, मी स्मिता तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या खाद्यकट्ट्यावर म्हणजेच स्मिताज रेसिपी मराठीवर। मागच्या आठवड्यात मी खानदेशी फुडक्यांची रेसिपी शेअर केली होती, त्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद। हे फुडके शक्यतो कढीसोबत खाल्ले जातात, म्हणूनच आज मी तुमच्यासोबत महाराष्ट्रीयन ताकाच्या कढीची रेसिपी शेअर करणार आहे। हा व्हिडिओ पण तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहाल याची मला खात्री आहे। चला तर पटकन साहित्य पाहून घेऊ। ही ताकाची कढी आपण बनवतो 4 ते 5 जणांसाठी। त्यासाठी आपण घेणार आहोत 1.5 कप दही, हे 300 ग्रॅम दही आहे, 10-12 कढीपत्ता, 3 हिरव्या मिरच्या, गरजेनुसार पाणी, 1 इंच आल्याचा तुकडा, 7-8 लसणीच्या पाकळ्या, 1.5 टेबलस्पून बेसन म्हणजे चण्याचं पीठ, 1/2 टीस्पून मोहरी, 1/2 टीस्पून जिरं, 1/2 टीस्पून हिंग, 3 लसणीच्या पाकळ्या, या लसणीच्या पाकळ्या आपण चेसून घेतल्या आहेत, 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून साखर, 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार तूप। सगळ्यात पहिल्यांदा आपण आलं, लसूण आणि मिरच्यांचा जाडसर ठेचा करून घेणार आहोत। एका खलबत्त्यात आपण हे सारं एकत्र कुटून घ्यायचंय। तुम्ही मिक्सरला सुद्धा हे वाटून घेऊ शकता, फक्त हे वाटण जाडसरच राहू द्यायचंय। आलं लसूण मिरच्यांचा हा जाडसर ठेचा आपण तयार करून घेतलाय, ज्याला आता बाजूला ठेवूया। इथे आपण आता एक मोठं भांडं घेणार आहोत आणि ताक घुसळायची रवी सुद्धा। या भांड्यात आपल्याला घालायचंय दही। या दह्यात पाणी मिसळायच्या आधी आपण हे रवीनं घुसळून घेणार आहोत, म्हणजे त्यात गुठळ्या राहणार नाही। आपण दह्यातला गुठळ्या छानपैकी तोडून घेतल्या, तुम्ही पाहू शकता किती छान स्मूथ दही झालंय। आता याचा आपल्याला ताक बनवून घ्यायचंय। मी पहिल्यांदा 1 कप पाणी यात घालतेय। रवीने हे दही चांगलं घुसळून घ्यायचंय। भांड्याच्या तळापर्यंत रवीचं टोक लागलं पाहिजे। चांगलं 4-5 मिनिट आपण हे ताक रवीने घुसळून घेतलंय। तुम्ही पाहू शकता किती छान घुसळलं गेलंय, मस्त हवेचे बुडबुडे तरंगायला लागले आणि हे बऱ्यापैकी पातळ सुद्धा झालंय। इथे आता आपण एक दुसरा बाउल घेणार आहोत। त्यात आपल्याला घालायचंय चण्याचं पीठ। हे चण्याचं पीठ डायरेक्ट ताकात नाही घालायचंय, नाहीतर त्याच्या गुठळ्या पडतात। थोडस 1-2 टेबलस्पून पाणी घालायचंय आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। पिठाच्या बारीक गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत। ताकाला चण्याचं पीठ लावताना ते जर डायरेक्ट ताकात मिसळले ना, तर त्याचे छोट्या छोट्या गुठळ्या बनतात आणि हे ताक जेव्हा आपण फोडणीला घालतो तेव्हा त्या गुठळ्यांच्या गाठी तयार होतात आणि आपल्या कढीचं टेक्स्चर स्मूथ येत नाही। म्हणूनच नेहमी चण्याचं पीठ पाण्यात कालवूनच ताकात मिसळावं। तसेच या कढीसाठी आंबट ताकाचा वापर होतो, म्हणजे जर दही 1-2 दिवस जुनं असेल ना, तर त्या दह्याचं ताक वापरावं, कढी फार चविष्ट बनते। हा बेसनाचा पातळ घोळ आपण तयार केलाय। ताकात आपल्याला हे बेसन मिक्स करून घ्यायचंय। त्यातच आपल्याला घालायची आहे हळद, साखर घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ सुद्धा। हे सगळं मिश्रण परत एकदा रवीने छानपैकी मिसळून घ्यायचंय। ताकाचं मिश्रण आपलं तयार आहे। आता आपण कढी बनवायला सुरुवात करूया। मला आज घरातली बरीचशी कामं आटपायची आहेत, म्हणून मी स्वयंपाकाला सुद्धा लवकर सुरुवात केली। माझ्या कढईत पडलेल्या या कोवळ्या सूर्यप्रकाशावरून तुमच्या लक्षात आलंच असेल आणि ही कढी एकदम झटपट बनते ना, त्यामुळे कमी वेळेत चविष्ट कढी भाताचा मिळेल। कढई जराशी तापली आहे, यात आपल्याला 2 टेबलस्पून तूप गरम करून घ्यायचंय। तूप चांगलंच गरम झालंय, आता यात आपल्याला मोहरी घालायची आहे। मोहरी चांगली फुटू द्यायची आहे, नाहीतर ती कढी कडवट लागते। मोहरी फुटली की आपण घालायचंय जिरं। जिरं जरास तडतडलं की हिंग घालून घ्यायचंय। कढीला हिंगाची फोडणी ही मस्त असते हा,
ज्या लसणीच्या पाकळ्या आपण शिजून घेतल्या होत्या ना त्याही आपण यात घालायच्या. शेवटी घालायचा आहे कढीपत्ता. लसणीच्या पाकळ्या जराशा करड्या रंगावर आल्या की आपल्याला यात आलं लसूण मिरच्यांचा ठेका घालायचा आहे. हा मसाला आपल्याला चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जोपर्यंत याचा कच्चेपणा निघून जात नाही. साधारण 2 मिनिट आपण हा मसाला चांगला परतून घेतलाय. यात आता आपल्याला ताकाचं मिश्रण घालायचंय. हे घालण्याआधी सगळ्यात पहिल्यांदा आग मंद ठेवायची आहे आणि हे ताकाचं मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचंय. ही कढी आता आपण शिजवणार आहोत मंद ते मध्यम आचेवरच. चुकूनही आग मोठी ठेवायची नाहीये आणि सतत या कढीला ढवळत राहायचंय. हे यासाठी कारण या कढीमध्ये उकळी येऊ देऊ नये. उकळी आली की कढी फाटलीच म्हणून समजा. मंदाचेवर साधारण 5 मिनिट आपण हे ताकाचं मिश्रण शिजवून घेतलंय. तुम्ही पाहू शकता ते शिजून थोडस घट्ट व्हायला लागलंय. याला आता आपण परत ढवळून घेऊ. तुम्हाला जर माझ्या गॅसचा नॉब दिसत असेल तर मी कुठेही आग मोठी ठेवली नाहीये. मंद ते मध्यम आचेवरच आपण कढी शिजवून घ्यायची. बेसन शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून अजून थोडा वेळ आपण ही कढी शिजवून घेणार आहोत. आपली कढी हळूहळू शिजते. महाराष्ट्रात वरण आमटी प्रमाणेच कढी सुद्धा खूप प्रिय. जशी आपण दह्याची कढी बनवतो तसेच पंजाब मध्ये कढी पकोडा बनवला जातो. याची जर रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल ना तर मला या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की कळवा. मी ते व्हिडिओ लवकर अपलोड करीन. पूर्ण 12 मिनिट आपण ही कढी शिजवून घेतली आहे. कढीला इतका सुंदर रंग आलाय आणि छान दाटसर सुद्धा झालीय. त्यात आता आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. एकदा ढवळून घ्यायचंय. बस आपली कढी तयार आहे. गॅस बंद करून तिला झाकण घालून थोडा वेळ मुरू द्यायची आहे. तोपर्यंत आपण गरमागरम भात बनवून घेऊया. महाराष्ट्रीयन पद्धतीची ताकाची कढी आणि सोबत गरमागरम वाफाळलेला भात. बस अजून दुसरं काही नको हो जेवायला. हा आता तुमच्याकडे तांदळाचे किंवा साबुदाण्याचे पापड असतील किंवा तळणीच्या मिरच्या असतील ना तर तोंडी लावायला मात्र नक्की घ्या. मला खात्री आहे 2 घास नक्कीच जास्त खाल्ले जातील. आणि हो एक सांगायचं राहिलं, मी आधी पुणक्यांची रेसिपी टाकली आहे. ते चिवेचे पुणके या कढईत बुडवून खायला मस्त लागतात. नक्की ही कढीची रेसिपी बनवून बघा आणि मला तुमचा अभिप्राय कळवा या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शन मध्ये. मला आशा वाटते तुम्हाला माझा आजचा रेसिपी व्हिडिओ नक्की आवडला असेल. मग या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा. अशाच छान छान पारंपरिक पाककृती मराठीत पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूला दिलेल्या त्या छोट्याशा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करीन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं लगेचच नोटिफिकेशन मिळेल. चला तर मी येते पुन्हा तुमच्या भेटीला एका नवीन रेसिपी सहित. तोपर्यंत कीप वॉचिंग, एन्जॉय कुकिंग. बाय बाय.